ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवली MIDC येथील अति धोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचं खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं ते म्हणालेत. डोंबिवली MIDC येथील रासायनिक कंपनीत आज दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या स्फोटात सुमारे 58 जण जखमी झाले असून या सर्वांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार शिंदे यांनी धीर दिलाय. या स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेण्याबाबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवड्याभरात नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. या MIDC मध्ये डोंबिवली MIDC मध्ये आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती, हार्डनर बनवणारी. त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काही कंपनीज आहेत बाजूला लागून, काही हुंडाई सारख्या फॅक्टरीज आहेत, काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे, काचा फुटलेला आहे लोकांच्या. तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे. अग्निशमन दल जे आहे स्थळा आता घटनास्थळावरती आहे, ॲम्ब्युलन्सेस पोचलेले आहेत, जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे. आता याच्यावरती ज्या जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते MIDC मध्ये घेण्यात आले. जो वास यायचा, जे पोल्युशन व्हायचं, जे पाण्यामध्ये पोल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालंय. पण आत्ता जेव्हा हे बॉयलरचे स्फोट जिथे होतात आणि जिथे हायली हेझार्डस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल. मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रियल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे. जे हेझार्डस कंपनीज आहेत त्या हेझार्डस कंपनीला जे आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ABC कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे. आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली हेझार्डस केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतात त्या कंपनीजमध्ये, त्या कंपनीज ज्या आहेत त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील परमनंट. तर डोंबिवली MIDC वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत डोंबिवली MIDC येथील रासायनिक कंपन्याचे ABC असं वर्गीकरण करून अतिधोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर केलं जाईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचंही खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय. मागच्या वेळेस देखील अशा प्रकारचं दुर्घटना झाली होती परंतु त्यावेळेस हा निर्णय घेतला नव्हता. परंतु मी आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे यापुढे अशा प्रकारच्या हजार्डस युनिटना अशा मानवी वस्ती ज्या आहेत त्या नागरी वसाहती आहे त्याच्यामध्ये ठेवणं हे लोकांच्या जीविताला धोकादायक आहे म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे. या जे इंडस्ट्री जी आहे, जे उद्योजक आहेत त्यांना देखील आपण सांगतोय तुम्ही चेंज ऑफ यूज करा किंवा शहराच्या बाहेर जे MIDC ने जागा एक्वायर केलेल्या आहेत तिकडे तुम्ही शिफ्ट व्हा जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या जीविताला धोका होणार नाही याचा निर्णय आम्ही घेतलेला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे आमदार राजू पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.